जी काँग्रेस तिथं पूर्वी थोडीफार नावाला शिल्लक होती ती आता गुजरातमध्ये देखील नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे आणि राहुल गांधींची जी भारत जोडो यात्रा आहे ती सपशेल अपयशी ठरली आहे असा निकाल आज जाहीर झाला आहे। मला असं वाटतं की भारत जोडो हा मतदारांनी काँग्रेस छोडोमध्ये परिवर्तित केलेला विषय झालेला आहे आणि त्यामुळे भारत जोडोच्या विषयामध्ये राहुल गांधी काहीही बोलत असले तरी मला असं वाटतं की लोकांनी आता काँग्रेसला भारतीय राजकारण छोडो अशा प्रकारचा संदेश दिला। गुजरात तर जिंकलंच आहे, हिमाचल मध्ये एकदम काटे की टक्कर आहे। गुजरात मध्ये गेली 27 वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि 27 वर्षाच्या सत्तेनंतर देखील नरेंद्र भाई मोदींच्या करिश्म्यामुळे पुन्हा एकदा अभूतपूर्व विजय गुजरात मध्ये होतोय। माननीय नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा, जे पी नड्डाजी यांचं आणि सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या देशभरातल्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो। एक रेकॉर्ड ब्रेक विजय आज गुजरातमध्ये झालाय आणि त्यामुळं सगळ्या देशभरातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलाय। अनेक लोकांनी, अनेक पक्षांनी एकत्र येऊन गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु गुजरातची जनता त्यांच्या खोट्या अफवांना बळी पडली नाही। पूर्वीपेक्षा अधिक मतांनी, पूर्वीपेक्षा अधिक संख्येनं आज गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय होतोय ही सगळ्या विरोधकांसाठी मोठी चपराक आहे। जी काँग्रेस तिथं पूर्वी थोडीफार नावाला शिल्लक होती ती आता गुजरातमध्ये देखील नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे आणि राहुल गांधींची जी भारत जोडो यात्रा आहे ती सपशेल अपयशी ठरली आहे असा निकाल आज जाहीर झाला आहे। यातून सगळे भारतीय जनता पार्टीचे पुण्यातले कार्यकर्ते खुश आहे आणि याच पद्धतीचा निकाल पुणे महानगरपालिकेचे देखील येत्या निवडणुकीमध्ये होईल असा मला विश्वास आहे। ठीक आहे, भारतीय जनतामधला ऐतिहासिक विजय आणि हिमाचल प्रदेशमध्ये विजयाच्या दिशेने होत असलेली वाटचाल ही दोन्ही येणाऱ्या राजकारणाचं वारं कोणत्या दिशेने जाणार आहे त्याकडे एक प्रकारे आपलं लक्ष वेधणारी घटना आहे। आज आपल्या देशामध्ये कम्युनिस्ट पक्षाची सत्ता बंगालमध्ये जवळजवळ 30 वर्ष होती, परंतु ती दहशतवाद, भ्रष्टाचार आणि गुंडगिरी याच्या आधारावर होती, परंतु सुशासनाच्या आधारावर 27 वर्षांनंतरही पुन्हा जनादेश कायम राखण्यामध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवलं आहे। हा देशाच्या राजकारणामध्ये सुशासनाची भूमिका किती महत्त्वपूर्ण आहे त्याचा दाखला आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2024 पुन्हा एकदा भारतामध्ये, आपल्या देशामध्ये देशातला मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी उभा राहणार आहे ही बाब या निकालामुळे अधोरेखित झाली। भारत जोडोचं काय परिणाम आहे, काय तुम्ही कसं बघता? म्हणजे मला असं वाटतं की भारत जोडो हा मतदारांनी काँग्रेस छोडोमध्ये परिवर्तित केलेला विषय झालेला आहे आणि त्यामुळे भारत जोडोच्या विषयामध्ये राहुल गांधी काहीही बोलत असले तरी मला असं वाटतं की लोकांनी आता काँग्रेसला भारतीय राजकारण छोडो अशा प्रकारचा संदेश मला नाही वाटत की केजरीवालांच्या वक्तव्यावर इथे काही चर्चा केली पाहिजे। विरोधकांकडून टीका केली जाते आप आणि भाजपचं साठलोट आहे, आपची साथ मिळाली असं असे जो काँग्रेस सारखा पक्ष हारतो तो वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करतच राहतो त्याला काही तर। हिमाचल प्रदेशाचा निकाल देखील जसजसा निकाल अधिक स्पष्टपणे पुढे येतोय तो भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी जनादेशाकडे वळलेला आपल्याला दिसतोय। धन्यवाद। की भारत जोडो यात्रा आम्ही लोकसभेसाठी करतोय, आम्हाला राज्यांचं सध्या काही घेणं नाही। असं आहे की ज्यावेळी तुम्ही राज्यामध्ये जनादेश मिळवता त्याचवेळी तुम्ही केंद्रात जनादेश मिळवू शकता। राज्यातला पराभव आम्ही केंद्राकडे लक्ष देऊन काम करतो आहोत असं सांगून आपल्याला लोकांना विसरवता येणार नाही। धन्यवाद।